नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरावी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन प्रकरण क्रमांक एक वाणिज्य व व्यवसायाची ओळख यामध्ये व्यवसाय व्यवसायाची व्याख्या व्यवसायाची वैशिष्ट्ये इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत व्यवसाय व्यवसाय म्हणजे काय तर व्यवसायामध्ये व्यावसायिक विविध वस्तू व सेवांची विक्री करत असतो काही वस्तू व सेवा स्वतःच निर्माण करून त्याची विक्री करत असतो विविध वस्तू व सेवांचा पुरवठा करत असतो व त्या बदल्यामध्ये त्याचा मोबदला म्हणून पैसे स्वीकारत असतो तर या सर्व कृतीस व्यवसाय असे म्हणता येईल व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचे सुसंघटित प्रयत्न दर्शवितो वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळविण्याचा पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जातो तसेच समाजाच्या विविध गरजा पूर्ण केल्या जातात एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे होय त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात जसे कृषी उत्पादने किंवा कारखान्यात तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू या मानवी श्रमाच्या मदतीने किंवा यंत्राच्या साहाय्याने तयार केल्या गेलेल्या असतात उदाहरणार्थ जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी क्षेत्राचे उदाहरण आहे तसेच मानवी श्रम व यंत्राच्या सहाय्याने कारखान्यामध्ये तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलामध्ये करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण आहे वितरणामध्ये विविध वस्तू व सेवा यांचा समावेश होत असतो यामध्ये वाहतूक गोदाम जाहिरा <coughs> जाहिरात यांच्या मदतीने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित किंवा हस्तांतरण केल्या जातात या सर्वांचा समावेश व्यवसाय या संकल्पनेमध्ये होतो थोडक्यात व्यवसायामध्ये आदान प्रदान ही आपल्याला झालेली दिसून येते पुढील पॉईंट आहे व्यवसायाची व्याख्या प्राध्यापक हॅने यांची एक व्याख्या आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळविण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्ये म्हणजे व्यवसाय होय प्राध्यापक हॅने यांच्या व्याख्येमधून आपल्याला ठळक मुद्दे जे जाणवतात की त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मालाचे उत्पादन ही क्रिया महत्त्वाची आहे त्यानंतर उत्पादन केल्यानंतर त्यापासून संपत्ती मिळविणे ही दुसरी क्रिया आहे किंवा दुसरं कार्य आहे तर अशी जी कार्य आहे या कार्यांनाच प्राध्यापक हॅने यांनी व्यवसाय असे म्हटलेले आहे दुसरी एक व्याख्या आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे ती आहे प्राध्यापक प्राईड हक्झ कपूर यांच्या मते समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळविण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी सामूहिक प्रयत्न करणे म्हणजे व्यवसाय होय किंवा सामूहिकरित्या व्यक्ती जे जे प्रयत्न करत असतात तर त्या प्रयत्नांनाच प्राध्यापक प्रायड यांनी व्यवसाय असं म्हटलेलं आहे त्यांच्या व्याख्येतून गरजांची पूर्ता गरजा या अनेक आहेत मानवाच्या तर त्या, त्या पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू आणि सेवा लागतात त्या दृष्टिकोनातून व्यावसायिक उत्पादन करतो आणि त्याचबरोबर उत्पादनानंतर विक्री करतो वितरण करतो तर यासाठी अनेक व्यक्तींचा सहभाग होतो म्हणून त्यांनी सांगितले की अनेक व्यक्ती मग सामूहिक प्रयत्न करतात आणि आने अनेक वस्तू व सेवा जगातील देशातील व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवितात तर या दृष्टिकोनातून त्यांनी या व्याख्येमध्ये आपल्याला महत्व दिलेलं दिसतंय तर ही आहे दोन व्याख्या व्यवसायाच्या व्याख्या पुढील पॉईंट आहे आपला व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढील पॉइंट आहे व्यवसायाची वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती व्यवसाय व्यवसायामध्ये कोणतीही कृती ही आर्थिक कृती आहे असं आपण म्हटलेलं आहे कारण आर्थिक आणि इतर कृती करन म्हणजे काय आपण अभ्यासलेला आहे की आर्थिक कृती म्हणजे इथे देवाणघेवाण ही निश्चित असते कोणताही व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण होत असते त्याचं उदाहरण मी तुम्हाला पेन म्हणून दिलं आहे पुस्तक म्हणून सुद्धा दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी पाच रुपयाचा जर पेन घेतला तर पाच रुपये समोरच्या दुकानदाराला आपण देत असतो म्हणजेच ही आर्थिक कृती आहे यामध्ये मोबदला देणे अपेक्षित आहे निश्चित आहे आणि म्हणून ही एक आर्थिक कृती आहे ही कृती जी आहे ही प्रत्येकजण आपापली पोटाची उपजीविका भागविण्यासाठी करत असतो त्यामुळे यामध्ये मोफत वस्तूंची विक्री विक्री म्हणता येणार नाही अशा वेळेस मोफत वस्तूंची वाटणी करणे अपेक्षित नसते इथे व्यवसाय करत असताना व्यक्ती तो विकण्यासाठीच ती वस्तू बसलेला आहे घेऊन त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या व्यक्तीला किती समजा आपला ओळखीचा जरी असला तरी आपण तिथे पैसे देणे काय आहे प्राप्त आहे योग्य आहे कधी कधी आपण म्हणतो कधी कधी व्यावसायिक घ तो अहो काय आम्हाला फ्री सॅम्पल द्या ना तो काय म्हणतो आपल्या ओळखीचा जर असेल तो म्हणतो घरी या घेऊन जा पिशवी भरून घेऊन जा याचा अर्थ असा आहे की व्यवसायाच्या ठिकाणी आल्यानंतर तो आपल्याला मोफत देण्यास तयार नसतो तो म्हणतो घरी या घरून घेऊन जा तुम्हाला पिशवी भरून मोफत देतो तर तात्पर्य दे आहे की व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी मोबदला त्याने अपेक्षित ठेवलेला असतो आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला मोबदला हवा असतो आणि म्हणून म्हटलंय की व्यवसाय ही आर्थिक कृती आहे पुढचं वैशिष्ट्य आहे दोन पक्ष कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवहार करायचा असेल तर दोन पक्ष असणे दोन व्यक्ती असणे दोन संस्था असणे दोन कंपन्या असणे आवश्यक आहे कारण कुणीतरी एकजण घेणारा पाहिजे तर कुणीतरी एकजण देणारा पाहिजे असतो दोन व्यक्ती दोन पक्ष दोन संस्था दोन कंपन्या एकत्र आल्याशिवाय त्यांच्यामध्ये व्यवहार होऊ शकत नाही आणि जर व्यवहारच झाला नाही तर त्या ठिकाणी तो व्यवसाय त्याला आपल्यालाच व्यवसाय म्हणता येणार नाही म्हणून व्यवसायामध्ये व्यवहार होत असतात आणि व्यवहार होण्यासाठी देवाणघेवाण होण्यासाठी दोन पक्षांची गरज असते पुढील वैशिष्ट्य आहे नफ्याचा हेतू आपल्या सर्वांनाच माहीत आहे की व्यवसाय करण्यामागचा मूळ हेतू मनामध्ये हाच असतो की आपल्याला व्यवसाय करून नफा मिळवता येईल आणि आपल्या दैनंदिन गरजा आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील हा त्यामागे हेतू निश्चितच झालेला असतो आणि म्हणूनच ती व्यक्ती व्यवसायाला काय करते सुरुवात करत असते कारण व्यक्ती त्या व्यक्तीची त्या व्यवसायातून होणाऱ्या नफ्यावरच उपजीविका ही अवलंबून असते आणि म्हणून नफा मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश असतो व्यवसायामध्ये वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी जास्त करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो नफा हा उद्योगाचा कणा मानला जातो की ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू शकतो नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो म्हणून नफा मिळवणे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक असते पुढील पॉईंट आहे वस्तू व सेवांचे उत्पादन व्यवसायाचं चौथं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचे उत्पादन कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यावसायिकांना त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातात किंवा विविध उत्पादकांकडून त्याचा पुरवठा होत असतो या कृतीमध्ये नफा मिळविणे हे महत्वाचे उद्दिष्ट असते तर आपण बघतो की विविध भागांमध्ये छोटे मोठे उद्योजक लघु उद्योजक गृह उद्योजक आपापल्या विविध वस्तूंचे उत्पादन करत असतात अगदी छोट्या या लघु उद्योजकापासून गृह उद्योगापासून तर मोठ्या अगदी व्यवसायापर्यंत कंपन्यांपर्यंत विविध वस्तू व सेवांचे उत्पादन घेण्याचे काम चालूच असते तर हे आहे व्यवसायाचं चौथं वैशिष्ट्य पाचवं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण व्यवसाय म्हटलं की वस्तूंची देवाणघेवाण आलीच म्हणून पाचवं वैशिष्ट्य आहे वस्तूंची देवाणघेवाण कारण वस्तूंची देवाणघेवाण झाल्याशिवाय किंवा व्यवहार झाल्याशिवाय त्या ठिकाणी नफा हा व्यावसायिकाला मिळणारच नाही तर म्हणून या व्यवसायामध्ये देवाणघेवाणीचा समावेश आपल्याला झालेला दिसून येतो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या रूपात किंवा किमतीमध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते उदाहरणार्थ पैशाच्या सहाय्याने वही खरेदी करणे याउलट वस्तू विनिमयामध्ये वस्तू व सेवांच्या बाबतीत इतर वस्तूंची अदलाबदल केली जाते उदाहरणार्थ गहूच्या बदल्यामध्ये तांदूळ देणे तर अशा विविध प्रकारच्या वस्तूंच्या बदल्यात विविध वर्गाच्या वस्तू देणे याही क्रियेला वस्तूंची देवाणघेवाण आणि त्यास वस्तू विनिमय व्यवहार असे आपणास म्हणता येईल किंवा असे म्हटले जाते व्यवसायाचं पुढील वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांचा विनिमय प्रत्येक व्यवसाय प्रकारातील व्यवहार हे वस्तू किंवा सेवा यांच्याशी संबंधित असतात वस्तू किंवा सेवांच्या शिवाय व्यवसाय होऊ शकत नाही या वस्तू एकतर उपभोग्य वस्तू किंवा भांडवली वस्तू असतात उपभोग्य म्हणजे काय की मनुष्य आपण स्वतः ज्या वस्तूंचा उपभोग घेतो त्या वस्तूंना उपभोग्य वस्तू असे म्हणतात आणि भांडवली वस्तू म्हणजे ज्या भांडवली वस्तूंपासून उपभोग्य वस्तू तयार केल्या जातात बनविल्या जातात अशा वस्तूंना भांडवली वस्तू असं म्हणतात आता उपभोग्य वस्तूंमध्ये आपण म्हणूया की आपण पॅन्ट शर्ट घेतलाय तर ही झाली उपभोग्य वस्तू परंतु पॅन्ट आणि शर्ट ज्या मश मशीनपासून यंत्रापासून तयार झालं ती झाली भांडवली वस्तू म्हणजे शिलाई यंत्र हे आहे भांडवली वस्तू कारण शिलाई यंत्र आपण प्रत्येकजण खरेदी करत नाही तर ती त्यामुळे भांडवली वस्तू मानली जाते म्हणजे त्या वस्तूपासून पुन्हा नवीन उत्पादन घेतले जाते ते जे उत्पादन म्हणजेच पोशाख तो पोशाख मात्र आपण प्रत्येकजण काय करतो वापरतो त्याला म्हणणार आपण उपभोग्य वस्तू व्यवसायासाठी निर्माण केलेल्या सेवा या अदृश्य स्वरूपाच्या असतात परंतु व्यवसाय करण्यासाठी या सेवांची गरज मात्र असते उदाहरणार्थ वाहतूक सेवा बँक सेवा विमा व्यवसाय उपभोग्य वस्तू सेवा भांडवली वस्तू सेवा उदाहरणार्थ चहा दूध पेन्सिल यंत्रसामग्री फर्निचर इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू आपण वापरत असतो त्या सर्व वस्तूंचा समावेश यामध्ये होत असतो व्यवसायाचं पुढील वैशिष्ट्य आहे व्यवसायामधील सातत्य तर एखादा व्यवहार आपण केल्यास त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही उदाहरणार्थ आपण आपल्याकडे जुनी मोटरसायकल विकली आणि आपल्याला त्यामध्ये पाच हजार रुपये नफा झाला तर इथे आपल्याला नफा मिळालेला आहे तसाच व्यावसायिकालाही असाच नफा मिळत असतो परंतु आपण आता पुन्हा आपल्याला दुसरी मोटरसायकल विकायची आहे आणि नफा मिळवायचा आहे तर हे शक्य आहे का नाही कारण आपल्याकडे एकच मोटरसायकल होती ती आता आपण विकलेली आहे म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये सातत्य राहणार नाही यापुढे पुन्हा परत आपल्याला मोटरसायकल विकण्यासाठी आधी एक नवीन खरेदी करावी लागेल आणि नंतर काही दिवसांनी ती जुनी झाली म्हणून परत विकताय तर म्हणजेच थोडक्यात आपण विकलेली मोटरसायकल हे व्यवसायामध्ये येत नाही व्यावसायिक हा मात्र सातत्याने एक मोटरसायकल विकत असतो दुसरी तिसरी एका दिवसात तो दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा सुद्धा मोटरसायकल किंवा वस्तूंची विक्री करत असतो थोडक्यात व्यवसाय करण्यामध्ये सातत्य हे आवश्यक असते दररोज अनेक व्यवहार होतात दोन दिवसातून एकदा होतात वस्तूची किंमत किती मोठी आहे त्याच्यावर वस्तूची विक्रींची संख्या अवलंबून असते परंतु मात्र सातत्याने हा विक्रीचा व्यवसाय त्या व्यावसायिकाचा चालू असतो आणि हे त्या व्यवसायाचं सातवं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये नियमितपणे व्यवहार होत असतात केवळ एकच व्यवहार केला तर त्याला व्यवसाय म्हणता येणार नाही उदाहरणार्थ एखाद्याने स्वतःची मोटारसायकल विक्री करून नफा मिळवला तर त्याला व्यवसाय कृती म्हणता येणार नाही त्याचा व्यवसायात समावेश होत नाही परंतु ती व्यक्ती नियमितपणे मोटारींची खरेदी विक्री करत असेल तर त्याला व्यवसाय मानले जाते पुढील पॉइंट आहे पुढील वैशिष्ट्य आहे अनिश्चित परतावा व्यवसायामध्ये नफ्याची हमी नसते निश्चित असा परतावा मिळेल याची खात्री देता येत नाही व्यवसायामध्ये नफ्याचा अंदाज घेणे अशक्य असते किंवा त्याची हमीसुद्धा देता येत नाही व्यावसायिकांना कधी नफा मिळतो तर कधी काही वेळेस नुकसानही सहन करावे लागते आणि म्हणून व्यवसायामध्ये परतावा हा अनिश्चित स्वरूपाचा असतो पुढील वैशिष्ट्य आहे जोखीम किंवा धोका व्यवसायाचं नवं वैशिष्ट्य आहे जोखीम धोका रिस्क तर प्रत्येक व्यवसायामध्ये आपल्याला जोखीम किंवा धोका हा असतोच परंतु आपल्याला नफा मिळवायचा असेल उत्पन्न मिळवायचं असेल तर हा धोका आपल्याला स्वीकारावाच लागतो त्याशिवाय आपण व्यवसाय करू शकत नाही धोका आपण टाळू शकत नाही परंतु कमी करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो आणि म्हणून व्यवसायात आपल्याला करायचा आहे रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा आहे तर आपल्याला धोका हा स्वीकारावा लागणारच आहे दो जोखीम किंवा धोका हा प्रत्येक व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे नुकसानीला सामोरे जाताना अनेक चिंता आपल्या डोळ्यासमोर येत असतात दुर्दैवाने अनपेक्षित किंवा परिस्थितीजन्य घटनांमुळे व्यवसायातील धोक्याची तीव्रता कमी करता येते परंतु ती पूर्णपणे टाळता येत नाही त्यातील काही घटक टाळले जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर व्यावसायिकांचा ताबा नसतो कंट्रोल नसतो उदाहरणार्थ फॅशन्स असतील उत्पादन पद्धतीमधील बदल असतील चोरी आग नैसर्गिक आपत्ती ग्राहकांच्या आवडीनिवडी या सर्व घटकांपासून कोणताही व्यवसाय मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणून व्यवसायामध्ये जोखीम आणि धोका हा नेहमीच असतो पुढील वैशिष्ट्य आहे उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान <त्याँगा> व्यवसायाचे पुढील वैशिष्ट्य आहे उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला व्यवसाय दीर्घकाळ चालवायचा जर असेल तर आपल्या ग्राहकांचे आपल्याकडील वस्तूंच्या उपभोक्त्यांचे समाधान होणे आवश्यक आहे ते जर समाधानी झाले तर आपल्याला सातत्याने आयुष्यभर आपल्याला कायमचे ग्राहक मिळतील कायमचे उपभोक्ते मिळतील आणि म्हणून व्यवसायाचं हे दहावं महत्वाचं वैशिष्ट्य आहे कारण ग्राहक उपभोक्ते यांचं समाधान जर होत असेल तरच आपला व्यवसाय दीर्घकाळ पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू शकतो सर्व आर्थिक उपक्रमांचे अंतिम ध्येय ग्राहकांचे समाधान हेच असते आणि कोणताही व्यवसाय याला अपवाद नसतो दर्जेदार वस्तू आणि सेवांचा पुरवठा माफक किमतीमध्ये करून ग्राहकांचे समाधान करण्यावर आधुनिक व्यावसायिक किंवा व्यवसाय भर देत असतो तसेच नवीन ग्राहक मिळविणे व प्रस्थापित ग्राहक टिकविणे हे प्रमुख उद्दिष्ट असते विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे व्यवसाय व्यवसायाच्या व्याख्या आणि व्यवसायाची वैशिष्ट्ये इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेशा पेशा आणि पेशाची वैशिष्ट्ये तर तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ